थोरल्या उगारहून कृष्णामाई छानस चंद्रकोरीचं वळण घेऊन धाकट्या उगारला येते गावभागातून नदीवर यायला कुरुंदी दगडांचा घाट आहे हातपाय पसरून निवांत बसता यावं एवढ्या प्रशस्त पायऱ्या आणि दोन पार बांधले आहेत दिवस मावळताना इथं येऊन बसणं हा मनाचा एकमेव विसावा इथं बसावं कृष्णामाईशी हितगूच करावं आनंद दुःख मनाची विमनस्कता याचा अर्घ्य पुण्यसलीला कृष्णामाईत अर्पण करावं आणि शांत मनानं घरी परत जावं उगारचा हा घाट हेच माझं आवडतं ठिकाण जिथं माझ्या मनाला असीम अशी शांती मिळालीय महादेव मंदिरापासून येणाऱ्या पायऱ्या तिरप्या चढणीत बांधलेल्या आहेत गाव संपत आणि या पायऱ्या सुरू होतात सगळा आसमंत पहात या पायऱ्या उतरत जातानाच मन प्रसन्न होत जात उगार मध्ये आलेल्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही या घाटावर आलो खळाळती कृष्णामाई झुळू झुळू वाहणारा मंद वारा पहिलं तीरावरची गर्द झाडी लवलवणारी हिरवीगार शेत त्यात नांगरणी करत असलेली पांढरी शुभ्र बैलांची जोडी सगळंच कसं होतं आम्ही या घाटाच्या प्रेमातच पडलो वडिलांचं दिवसकार्य संपून परत आले घाटाच्या पायरीवरून सूर्यास्त दिसत होता गालावर ओघळणाऱ्या अश्रूंवर माईच्या प्रवाहावरून येणाऱ्या थंडगार वाऱ्यानं फुंकर घालून माझं जणू सांत्वन केलं नंतर सासूबाई सासरे यांच्या जाण्यानं उदासलेलो आम्ही घाटावर बसलो होतो तेव्हा त्यापुढे जाणाऱ्या लाटाजणू सांगत होत्या यदृष्टम तन्नष्टम हा प्रत्येकाच्या जीवनाचा मंत्र आहे त्या प्रवाहाबरोबर वाहत राहणं फक्त आपल्या हातात असतं त्या पायरीवर बसून मनातलं सगळं मळब माईपशी व्यक्त करायचं हलक्या झालेल्या मनानं अवतीभवती नजर टाकायची स्वच्छ मनानं संध्याकाळ उतरत असे सूर्य मावळतीकडे निघे त्याचे पिवळे केशरी कवडसे माईच्या पाण्यात उतरत पाहता पाहता हे रंग बदलत जात कबरे काळे रंग काळोखाचा पडदा घेऊन येत पक्ष्यांचे थवे घराच्या ओढीनं आकाश कापत निघत काठावरच्या महादेव मंदिरातला घंटानाद आरतीचे स्वर कानी पडत हळूहळू पाण्यावरून वाऱ्याची गार झुळूक येई मध्येच आकाशात एखादी चुकार चांदणी चमकू लागे जणू सुचवे आता पुरे घरी चला गावातल्या मिणमिणीत या दिव्यांच्या सोबतीनं पाय आपोआप घाटाच्या पायऱ्या चालू लागत घाट संपला की नकळत वळून एकदा माईकडे पाहण्याचा मोह होई आता कृष्णामाई काळोखाचा गर्द पदर अंगावर लपेटून संथपणानं वाहत असे चंद्राची नाजूकशी कोर हळूच त्या पाण्यात डोकावून पाहताना दिसे पुन्हा लवकर भेटू असं ठरवत पावलं घराकडे वळतात कानात मात्र रुंजी घालत असतो माईच्या प्रवाहाचा सूक्ष्म खळखळाट आता गाव सुटलं त्याचबरोबर कृष्णामाईबरोबरचा संवादही पण आजही मन खिन्न झालं की डोळे आपोआप मिटतात मिटल्या डोळ्यांपुढं माईचा प्रवाह अलगद उतरतो पुन्हा एकदा त्याच असोशीनं मनात लेकड तिच्या रीते होतात एखादा साधा आणि सोपा संदेश मिळतो मन हळूहळू शांत होत जात उगारच्या कृष्णामाईचा घाट आणि माझ हे नातं असंच आहे जगा वेगळं